मित्रांनो, आज तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चपाती रोल। तर चला तर मग पाहूया या चपाती रोल साठी काय काय साहित्य लागणार आहे। चपाती रोल साठी सर्वप्रथम आपल्याला चपात्या लागणार आहेत। या चपात्या मी भाजून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ही मुगाची भाजी आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवी ती भाजी घेऊ शकता। त्यानंतर हा सॉस आहे, हा सॉस टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी मिळून बनवलेला आहे। त्यानंतर हे ग्रेट केलेलं चीज आहे, हे साजूक तूप आहे, तुम्ही साजूक तूप नसेल तर तेल सुद्धा वापरू शकता। चला तर मग पाहूया चपाती रोल कसं बनवायचं। तर चपाती रोल करण्यासाठी पहिला सर्वप्रथम आपण चपाती घेतली, त्याला हा आपण बनवलेला सॉस लावून घेतला, व्यवस्थितपणे हा स्प्रेड करायचा आहे चपातीवर। त्यानंतर ही आपली मुगाची भाजी, ही अशी जसं आपण रोल करतो अशी भाजी पसरवून घ्यायची। आणि त्याच्यावर हे ग्रेट केलेलं चीज, त्याला आपण रोल करून घेऊया। मी हा पॅन प्रीहीट करून घेतलेला आहे, त्याच्यावर आपण हे साजूक तूप घालूया। हे साजूक तूप पॅन मध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं। आणि ही रोल केलेली चपाती आपण पॅन मध्ये ठेवून देऊया। आपण पाहूया आपली चपाती शेकलेली आहे की नाही। ह्याला दोन्ही साईडून व्यवस्थित शेकून घेऊया। आपण पाहूया आपली चपाती शेकून झालेली आहे की नाही। वा, मस्त खरपूस भाजून झालेली आहे ही। आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। आता आपण दुसरी चपाती पण तशीच प्रकारे रोल करून घेऊया जसं आधी आपण केलं होतं। आधी चपातीला हा सॉस लावून घेऊया। त्याच्यावर ही भाजी व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया। आणि हे ग्रेट केलेलं चीज, ह्याला आपण रोल करून घेऊया। ह्याच्यावर आपण हे साजूक तूप घालून घेऊ।
या चपातीला शेकवण्यासाठी ठेवून देऊ। आता हे दोन्ही सँडविच आपले तयार झाले आहेत, तर ह्याला आपण कट करून घेऊया। हे आता कट झालेले आहेत, आपण ह्यांना गार्निश करून घेऊया। तर अशा प्रकारे आपलं हे चपाती रोल रेडी आहे।